नमस्कार, एडिटर्स चॉईसमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर आहे. जयललितांच्या जाण्यानं दक्षिणेतलं एक प्रभावशाली नेतृत्व हरपलं. चाहत्यांसाठी जयललिता प्रेमळ अम्मा होत्या, तर विरोधकांच्या नजरेत त्या होत्या भ्रष्टाचाराची महाराणी. त्यांच्याबद्दलची मतं टोकाची असली तरी जयललिता या नावाची जादू अखेरपर्यंत कायम होती. जयललितांच्या जाण्यानं एक वादळी पर्व संपलं. पनीरसेल्वम यांनी अम्मांच्या फोटोच्या साक्षीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी जयललितांची पोकळी भरून काढणं कुणालाही शक्य नाही. वारसा हक्काचा वाद अद्याप सुरू झालेला नसला तरी येत्या काळात अम्मांच्या समर्थकांमध्ये हा वाद पेटणार हे उघड आहे. त्यामुळे पनीरसेल्वम यांचा शपथविधी म्हणजे फक्त ट्रेलर आहे. वारसा हक्काचा पिक्चर तो अभी बाकी आहे. तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे जयललिता मृत्यूशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहील. अम्मांनंतर कोण? अम्मांच्या मृत्यूची घोषणा करताच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची सर्व खाती पाहणारे ओ पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते अम्मांचे उत्तराधिकारी आहेत असं मात्र नाही. त्यासाठी अनेक जण स्पर्धेत आहेत. जाणकारांच्या मते यापुढे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महासचिव एकच व्यक्ती नसेल. अम्मांसोबतच AIADMK मधली ही परंपरा खंडित होईल. जयललिता के पास जो पावर है वो दो में स्प्लिट हो जाएगा कि एक चीफ मिनिस्टर अलग और एक पार्टी प्रेसिडेंट अलग. इसी में अभी कोशिश है, अभी धीरे धीरे इन सबका डिस्कशन चलेगा. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्व पदासाठी जयललितांचा उत्तराधिकारी होण्यासाठी पक्षात अनेक जण आतुर आहेत. यात अर्थातच पहिलं नाव आहे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांचं. अम्मांचा परमभक्त अशीच त्यांची ओळख. जयललिता जेलमध्ये गेल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर त्यांनाच अम्मांनी मुख्यमंत्री केलं. मात्र ते त्या खुर्चीत बसत नसत, अम्मांची खुर्ची रिकामी ठेवत. आताही जयललिता रुग्णालयात असताना त्यांची सर्व खाती पनीरसेल्वम यांनी सांभाळली. दुसरं नाव आहे पानरुती रामचंद्रन यांचं. 78 वर्षाच्या रामचंद्रन यांनी 2013 साल आणि डोळे म्हटलं जातं. अम्मा अपोलो रुग्णालयात असतानाही ते तिथं कायम जात असत. लोकसभेचे उपसभापती एम थांबीदुराई हे देखील जयललितांच्या वारशाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यांच्या योग्यतेवर त्यांचे विरोधकही शंका घेऊ शकत नाहीत. पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे. शिक्षणानं इंजिनियर असलेले इडापड्डी पलानी स्वामी सरकारमधले ताकदवान मंत्री आहेत. 57 वर्षाचे पलानी स्वामी यांच्यामागे गौंडार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यशस्वी उद्योजक आणि अण्णा द्रमुकचे प्रवक्ता असलेले के पांडिया राजन पक्षाचा स्टार चेहरा आहेत. 57 वर्षाचे पांडिया राजन यांचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. जयललितांच्या वारसदारांमध्ये अजित कुमार हे डार्क हॉर्स ठरू शकतात असं AIADMK मधल्याच काही नेत्यांना वाटतंय. अम्मांनी आपल्या मृत्यूपत्रात उत्तराधिकारी म्हणून दक्षिण भारतीय अभिनेता असलेल्या अजित कुमार यांना निवडल्याची पक्षात चर्चा आहे. मात्र राजकारणात अनुभव नाही ही त्यांची सर्वात कमकुवत बाजू. यामध्ये आणखी एक नाव घ्यावं लागेल. जयललिता यांची जुनी मैत्रीण आणि पूर्वाश्रमीची अभिनेत्री शशिकला नटराजन यांच्या पक्षातल्या भूमिकेबाबत गूढ आहे. शशिकला नटराजन का कोई ऑफिशियल पोस्ट ना हो फिर भी अभी इमिडिएटली उनका एक इम्पॉर्टेंट रोल होगा. आगे आगे धीरे धीरे क्या होगा वो तो पता नहीं है, अभी फिलहाल इम्पॉर्टेंट रोल होगा. जयललिता गेल्या, करुणानिधी रुग्णालयात आहेत. अशा स्थितीत तामिळनाडूमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीय. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपही आसूसला आहे हे नक्की. जयललिता वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग लीडर. इतना मजबूत उसका उनका इरादे थे कि BJP को भी वो ना कर सकते थे, सेंट्रल गवर्नमेंट को ना कर सकते थे. अभी वो दूसरा कोई जो भी लीडर आएगा, बाकी सारे जो GST का डिस्कशन होंगे और एजुकेशन पॉलिसी का डिस्कशन होगा, उन सब चीज़ों का डिस्कशन में वो BJP जो कहेगा, सेंट्रल गवर्नमेंट जो कहेगा, उसको मानने की स्थिति में आ जाएंगे, प्रेशर में आ जाएंगे. जयललिता जैसा इतना बोल्ड नहीं हो पाएंगे. एखाद्या बड्या नेत्याचं निधन झालं की कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया नेहमीच दिली जाते. मात्र हे वाक्य अनेकदा आदरापोटी उच्चारलं जातं. मात्र जयललिता यांच्याबाबत तमिळनाडूमध्ये हे शब्दशः खरं आहे. राजकारणात गेलं की माणूस वजनदार होतो. काहींच्या मते वजनदार माणसंच राजकारणात जातात. एकंदर काय, राजकारण आणि वजन यांचा जवळचा संबंध आहे. सध्या राजकीय वजन वाढलेल्या नेत्यांना मात्र शारीरिक वजनाची चिंता भेडसावू लागली आहे.
नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपची जोरदार सरशी झाली, त्याच्यामुळे अंगावर मूठभर मास चढलेले आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. फक्त आपलं वजन कमी करून त्यांना चैन पडलेली दिसत नाही. इतर मंत्री आणि आमदारांचं वजन कमी करण्यासाठी त्यांनी आता चंग बांधलाय. अहो, नागपूर अधिवेशन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ असा समज असल्यांना देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या वजनाची आठवण करून दिली आणि धोक्याचा इशारा दिला. लठ्ठपणा हटाव या अभियानाचे ते थेट ब्रँड अँबॅसेडरच बनले. एकंदर काय, कॅशलेस व्हा या मोहिमेनंतर आता फॅटलेस व्हा ही मोहीम फडणवीसांनी हाती घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन चांगलंच वाढलंय. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनल्यानं मुख्यमंत्र्यांच्या अंगावर आणखी मुठभर मांस चढलंय. पण बुधवारी त्यांची धडपड दिसली ती आपलं वजन कमी करण्यासाठी. केवळ मुख्यमंत्रीच नाही तर इतर अनेक वजनदार आमदारांचाही खटाटोप होता तो शारीरिक वजन नियंत्रणात आणण्यासाठी. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वजनदार नावाच्या मराठी सिनेमात सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघी वजन घटवताना दिसल्या. त्यांचाच कित्ता मंत्री आणि आमदारांनी गिरवला तो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरामध्ये. त्यासाठी खास लठ्ठपणा हटाव अभियान सुरू करण्यात आलं असून तब्बल 28 किलो वजन कमी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अभियानाचं ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलंय. अवेअरनेस यावा याकरता विधान भवनाच्या परिसरात आज त्याची चाचणी सुरू झालेली आहे. जवळजवळ आता मी बघितलं 22 आमदारांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या या केलेल्या आहेत आणि हा शाळांपर्यंत कॉलेजेसपर्यंत सगळीकडे नेण्याचा आमचा मानस आहे. मला वाटतं 28 किलो वजन आणि ते एवढ्या दगदगीने मुख्यमंत्र्यासारख्या एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांनी कमी करावं, खरं म्हणजे हे खूप अशक्य गोष्ट आहे. परंतु तरीसुद्धा त्यांनी आपल्या स्वतःला या सर्व गोष्टीमध्ये बांधून घेतलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आपला लठ्ठपणा नेमका कसा कमी केला याचं रहस्य जाणून घेण्यासाठी आम्ही गाठलं ओबेसिटी सर्जन डॉक्टर जयश्री तोडकर यांना. अभियानातनं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आम्ही गाठू इच्छितो की हे सगळे लीडर्स हे आयकॉनिक असतात, म्हणजे यांनी एखादी गोष्ट फॉलो केली तर ते आमचे अँबॅसेडर बनतील या अभियानाचे, आणि जेणेकरून लोकांना कळेल की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं हे पहिलं आपलं स्वतःसाठी काम असतं. आपलं राजकीय वजन वाढवण्यासाठी खटाटोप करणारे राजकारणी, एकमेकांशी लढण्यातच धन्यता मानणारे राजकारणी आता चक्क लठ्ठपणाशी लढा देण्याकरता सज्ज झालेत. त्यांच्यातला हा बदल निश्चितच कौतुकास्पद आहे. संकट टळावीत म्हणून काही लोक होम हवन करतात. पुण्यात मात्र एक संस्था होम हवन करण्यावरून संकटात सापडली आहे. विशेष म्हणजे या संस्थेला पुरोगामित्वाचा खूप मोठा वारसा आहे. पुण्यातली कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळानं महाविद्यालयाच्या चक्क आवारात होम हवनाचा घाट घातला, त्यामुळे वाद झाला. अखेर आता पोलीस कायदेशीर बाजू तपासून या वादावर पडदा टाकणार आहेत. आता होम हवनामुळे निर्माण झालेला वाद पुन्हा मिटायला नवं होम हवन करण्याचा घाट कुणी घालणार नाही एवढीच अपेक्षा सुज्ञ पुणेकर करतायत. महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या पुरोगामित्वाचं प्रतीक असलेल्या कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये हा प्रकार सुरू आहे. संस्थेच्या आवारात चक्क होम हवन सुरू आहे. असं असताना एका शैक्षणिक संस्थेत सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला विरोध होणार नसेल तरच नवर. या ठिकाणी सोहळ्याची तयारी सुरू असतानाच उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. या ठिकाणी सुरू असलेली पूजा अर्चा तात्काळ थांबवण्याची मागणी त्यांनी केली. एका अनुदानित शैक्षणिक संस्थेत सुरू असलेला हा प्रकार घटनाबाह्य असल्याचा आरोप त्यांच्यातर्फे करण्यात आला. इतकंच नाही तर अतृप्त आत्म्यांपासून शांती लाभावी या अंधश्रद्धेपायी हा घाट घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. कर्मवीर भाऊराव पाटलांना जेवढा रिस्पेक्ट आहे तेवढाच रिस्पेक्ट अण्णासाहेब कर्व्यांना आहे. त्याच्यामुळे त्यांच्या संस्थेमध्ये या स्वरूपाचं अंधश्रद्धा जोपासणारं किंवा धार्मिक कृत्य करणं हे बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे. ह्या कॅम्पसमध्ये मॅनेजमेंटकडून असं सांगितलं जात आहे की इकडं अस्वच्छता होती, इकडं डुकरं मरत होती, वेगवेगळ्या प्रकारची घाण लोक करत होते आणि या ठिकाणी शैतानी वातावरण झालेलं आहे आणि त्या शैतानाला शांत करण्यासाठी ही महापूजा होम हवन केलेलं आहे. संस्थेनं मात्र हे आरोप फेटाळले. यज्ञ घालणं हा आपला अधिकार असून त्यात कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा नसल्याचा दावा संस्थेतर्फे करण्यात आला आहे. दरम्यान हा सगळा गोंधळ सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. दोन्ही बाजूच्या तक्रारींमधील कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर किंवा उपराकार आमचे लक्ष्मण माने या सर्वांना माझं सांगणं राहील की त्यांनी श्रद्धेची आणि अंधश्रद्धेची गल्लत करू नये, लोकांची दिशाभूल करू नये. या ठिकाणी आम्ही जे काही आमच्या धर्माचं पालन करतो आहे, धर्माचरण करतो आहे, ते पूर्ण घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार करतो आहे, त्या कामाला करू द्या. इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची पूजा चालली होती, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनचे आले होते, की त्यांचं म्हणणं आहे की हे अंधश्रद्धाच्या अंतर्गत येत आहे पूजा करणे वगैरे. तर त्यावेळेस आता त्यांच्या दोघांपाठीशी आम्ही चर्चा केली आहे, त्यांनी आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आता अंधश्रद्धावाल्यांनी, आणि त्याप्रमाणे इन्स्टिट्यूटवाले पण त्यांचं लेखी आम्हाला देत आहेत. त्यामध्ये कुठला लिगल ॲक्सेप्ट जो येत असेल तर त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करू. कर्वे इन्स्टिट्यूटवर सध्या संघ विचारांचं संचालक मंडळ आहे, त्यामुळे संस्थेच्या आवारात असे धार्मिक सोहळे होणार यात काही अनपेक्षित नाही. आणि अशा वेळी त्यांना विरोध करण्यासाठी पुरोगामी कार्यकर्ते किंवा त्यांचे कार्यकर्ते समोर येणार यातही काही विशेष नाही. असो, अशा संवेदनशील विषयात कायदा काय सांगतो हे पाहणं आवश्यक ठरते, म्हणजेच संस्थेचं वातावरण अकारण दूषित होणार नाही. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुण्यात होम हवन करण्यावरून वाद सुरू आहे, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यानं विकासाचा नवा मार्ग दाखवलाय. दहशतवाद्यांची दहशत जुगारून 21 गावातल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन दुर्गम भागात पूल उभा करायला सुरुवात केली आहे. हा पूल म्हणजे समाजानं नक्षलवाद्यांना आपल्या कृतीतून दिलेलं चोख प्रत्युत्तर आहे. नक्षलविरोधी अजेंडा असलेल्या भूमकाल संघटनेनं नदी नाला पूल विकास परिषद आयोजित केली होती. नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातल्या नेलगोंडा गावात ही परिषद होती. पूल बांधकामाचा पहिला प्रयोग जुवी नाल्यावर केला जातोय. घुटपाडी, नेलगोंडा, जुवी, गोंगवाडा, भटपार, कवंडे, कुचेर, परायनार, मर्दामलेंगा, मिडदापल्ली, हितलवाडा, दरभा, बोडंगे या भागात श्रमदान केलं जाणार आहे. यामुळे आपलं स्थान डळमळीत होत असल्याचं नक्षलवाद्यांना लक्षात येताच त्यांनी सभासत्र सुरू केलं. एकीकडे श्रमदानात 21 गावातल्या आदिवासींनी समर्थन दिलंय, तर दुसरीकडे नक्षलवाद्यांचा विरोध आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या साऱ्यात सरकारचं मौन. जुवी नाल्यावर नक्षलींच्या दहशतीमुळे अनेक जण काम करता करता पळून गेले, पण स्थानिक आदिवासींनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला. नक्षल सप्ताह असला तरी काम हे बंद होणार नाही, कारण हे विकासाचं काम आहे, आदिवासींच्या हिताचं काम आहे. आदिवासींच्या हितासाठी नक्षल सप्ताहमध्ये पण आम्ही काम करणार, कारण आम्हाला आदिवासींचं हित जपायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करू. नक्षल सप्ताह म्हटलं की भीतीचं वातावरण आणि सगळं काम बंद, परंतु नक्षल्यांच्या भीतीलाच चॅलेंज देण्याचा आपला इरादा असल्यामुळे कुठल्याही प्रकारे मागे न हटता उलट अजून उत्साहात नक्षल सप्ताहात, नक्षल बंद सप्ताहात काम करूनच दाखवायचं या हिमतीने आम्ही या नाल्यात उभे आहे. नक्षलग्रस्त भागात पुलांची कामं मंजूर होऊन वर्षानुवर्ष रखडतात. साहित्य येतं, जाळलं जातं, मजूर येतात, हुसकावून लावले जातात, पण जुवीवरचं काम करताना आदिवासींमधली नक्षलविरोधी भावनाही भक्कम होत चाललीय. पुलिया जस्ट बनत आहे तर खूप छान होत आहे, कारण आता आम्हाला जाणे येण्याचा जो मार्ग आहे तो आता तयार होत आहे, आणि आता आम्ही आमच्या गावचे लोक सुद्धा इथे चांगल्या सर्वजण एकत्र येऊन श्रमदान करतो. नक्षलविरोधी लढ्यात दैदिप्यमान कामगिरी करणारे पोलीस या कामात साथ देत आहेत. बांधकाम स्थळापासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. इतरही कामात पोलीस ग्रामस्थांना मदत करताना दिसत आहेत. हे जे आज गावचे जे लोक आलेले आहेत ते खालच्याच गावचे भटपार निलगुंड्याहून आलेले आहेत, ते स्वतः श्रमदान करत आहेत, आणि ह्या भारच्या सहभागाविना पूर्णतः एक संघटना पोलीस खाते आणि इथलचे आदिवासी बांधव त्यांच्या पूर्णतः मदतीनं हा पूल या बांधण्याचं काम चालू आहे, आणि पूल पण पूर्णतः आम्ही पक्का बांधण्याचा विचार केलेला आहे. जुवीचा हा पूल म्हणजे नक्षलवाद्यांना समाजानं दिलेलं चोख प्रत्युत्तर आहे असंच म्हणावं लागेल. नोटाबंदीनंतर राजकारणातला घोडाबाजार कमी होईल अशी अपेक्षा असली तरी सारंगखेडा इथं भरणारा घोडेबाजार मात्र यंदा चांगलाच तेजीत असणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 3,000 देखणे अबलक घोडे इथं दाखल होत आहेत. देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार म्हणून सारंगखेड्याची ओळख आहे. आता जागेच्या टंचाईमुळं शहरात अनेकांना साधा कुत्राही पाळता येत नाही, पण इच्छा असेल तर राजेशाही अश्वही बाळगता येतो हे कळण्याकरता फक्त सारंगखेड्याच्या घोडेबाजारात फेरफटका मारायला हवा. सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अश्वशौकिनांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सातपुड्याच्या पायथ्याशी हा बाजार भरतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार म्हणून सारंगखेडा येथील या बाजाराची ओळख आहे. मागच्या वर्षी
2200 घोडे विक्रीसाठी दाखल झाले होते. मात्र यावर्षी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात्रेला अजून काही दिवस बाकी आहेत. जवळपास 900 घोडे विक्रीसाठी दाखल झालेत. यावर्षी सुमारे 2700 घोडे विक्रीसाठी येतील असा अंदाज आयोजकांचा आहे. विविध जातीवंत घोड्यांची विक्री इथं होते. पुष्करला आणि अकलूजला फार मोठ्या प्रमाणावर घोडे विक्री झाली नसल्यामुळे तो संपूर्ण ते अश्व आहेत ते आता सारंगखेड्याकडे येतील. मागच्या वर्षी 2200-2300 होते, आता जवळपास 2700 अश्व या सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये येतील. त्याच्यामध्ये मारवाड जातीचे असतील, काठेवाड जातीचे असतील, पंजाबी जातीचे असतील आणि सिंधी जातीचे त्याच्यामध्ये खास करून असतील. घोडे बाजाराची रचना बदलून अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पर्यटक आणि अश्वशौकीन यांचं आकर्षण असलेला चेतक फेस्टिवल यावर्षी 15 दिवस चालणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं इथं CCTVही लावण्यात आलेत. 13 पासून ते 27 पर्यंत रोज इथं वेगवेगळे कार्यक्रम होत राहतील. इथं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन आता सुरू आहे. यावर्षी घोडेबाजारची रचना आम्ही थोडी बदल करून अत्यंत सुटसुटीत केली आहे, जेणेकरून घोडे व्यापारी असतील किंवा घोड्यांना बघण्यासाठी येणारे पर्यटक असतील, यात्रेकरू असतील किंवा घोडे खरेदीदार असतील, त्यांना कुठलाही त्रास व्हायला नको पाहिजे. आपल्याला जर अश्वाची खरी ओळख करून घ्यायची असेल आणि घोड्यांच्या कसरती पाहिजे असतील तर एक वेळ सारंगखेड्याला अवश्य भेट द्या. लग्न करताना जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा तरी काय असतात? शिक्षण, नोकरी, चांगला पगार, देखणेपणा, सौंदर्य, चांगला स्वभाव की आणखीन काही? महानगरी मुंबईत चक्क तुम्ही वेस्टर्न लाईननं प्रवास करता की सेंट्रल लाईननं, यावर तुमच्या लग्नाचा होकार किंवा नकार ठरतो. तुमचा विश्वास बसो अथवा नसो, पण इथं असं होतं आहे असं निरीक्षण चक्क उच्च न्यायालयानं नोंदवलंय. प्रेम कुणावरही करावं असं भले आमचे कुसुमाग्रज म्हणत, पण प्रेम लाईन बघून करावं असं काहींना वाटतंय, हेच या प्रकरणातून समोर येत आहे. मुलींच्या अपेक्षा: मुलगा चांगला शिकलेला हवा, मुलाला चांगला पगार हवा, मुलाचं स्वतःचं घर हवं, वेळप्रसंगी मुलाच्या आई वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी, सेंट्रलचा नवरा नको. मुंबईची वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे एकमेकांशी कितीही गुण्यागोविंदांना नांदत असल्या तरी लग्नाच्या बाजारात मात्र या दोघींचं विळा भोपळ्याचं सख्य आहे. बहुतांश मॅरेज ब्युरोमधले फॉर्म्स बघितले तर सेंट्रलचा नवरा नको गबाई अशीच काहीशी परिस्थिती आहे. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला राहणाऱ्या मुलांशी लग्न करायला तयार नाहीत. अर्थात लव्ह मॅरेज हा सगळ्याला अपवाद आहे. लव्ह मॅरेज प्रकरणात एकमेकांबरोबर अगदी रानावनातही जाऊन राहण्याची तयारी असते, पण अरेंज मॅरेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला जायला तयार नाहीत. त्याला कारणही बरीच आहेत. लग्नानंतर कुठेही सेटल व्हायचं म्हटलं की पहिला प्रश्न येतो तो प्रवासाचा. सेंट्रलच्या लोकल्समध्ये सातत्यानं बिघाड होत असतात, सतत ओव्हरहेड वायर्स तुटत असतात, अनेक ट्रेन्स रद्दही होतात, त्यामुळे मरेचं हे रोजचंच रडगाणं नकोसं होत आहे. दक्षिण मुंबईतील ऑफिसची ठिकाणं लक्षात घेता सेंट्रल लाईनवरचा प्रवास जिकरीचा वाटतो. सेंट्रल रेल्वेच्या कुठल्याही स्टेशनवरून मुख्य मुंबईत पोहोचता येत असलं तरी प्रवासाला लागणारं अंतर आणि वेळ वेस्टर्नच्या तुलनेत जास्त आहे. त्याशिवाय लोकलची फ्रिक्वेन्सी कमी आहे. त्या तुलनेत वेस्टर्न रेल्वेच्या कुठल्याही स्टेशनवर दर 3 मिनिटाला एक लोकल असते. सेंट्रल रेल्वेच्या विशेषतः ठाण्यापलीकडून मुख्य मुंबईत यायचं म्हटलं तर लोकल वगळता जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. त्या उलट वेस्टर्न लाईनवर बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांच्या मदतीने मुख्य मुंबई गाठणं सहज शक्य होतं. सेंट्रल रेल्वेच्या स्टेशन्सवर वेस्टर्न रेल्वेच्या तुलनेत रात्री वर्दळ नसते, किंवा अगदी चपखल भाषेत बोलायचं झालं तर क्राऊड चांगला नसतो असं बोललं जातं. स्टेशन एकलकोंडी वाटल्यानं सुरक्षित वाटत नाही अशी तक्रारही असते. माहेरचं प्रचंड कौतुक हा कुठल्याही मुलीच्या DNA चा एक भाग असतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची तुलना ती माहेरच्या परिस्थितीशी करतेच. वेस्टर्न सबमध्ये प्रवासासाठी मुबलक सुविधा उपलब्ध असतात, त्या तुलनेत सेंट्रलला सुविधा नाहीत, त्यामुळे साहजिकच वेस्टर्नला राहणारी मुलगी या सगळ्याची तुलना करतेच.
सेंट्रल रेल्वे लाईनवरची स्टेशन्स लांब, त्यामुळे अंतर जास्त आणि त्यात गर्दी, त्यामुळे प्रचंड थकून भागून घरी आल्यावर घरचा सगळा स्वयंपाक आणि काम करण्याची ताकदच राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला एका एक लाईनची सवय झालेली असते, एक फॅशनची म्हणजे एक सवय झालेली असते की आपला लाईफस्टाईल असा आणि असाच असला पाहिजे. सो तिकडे जाऊन तो चेंज होतो. सेंट्रलला जायचं म्हटलं तर तिकडची गर्दी, ट्रेन्सचा टाईम आणि त्याच्यात वेळेवरती पोहोचणार की नाही पोहोचणार. आणि आता सध्याच्या जे काही आजूबाजूला घडतं आहे की मी सेफ आहे की नाही आणि माझ्याबरोबर कसे लोक वावरत आहेत, हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो इथे की मी कोणत्या लोकांमध्ये राहते आणि ती लोकं कसे वागतात माझ्याबद्दल. तर मग मला मदत कुणी करेल की नाही करेल हे मी इथे सांगू शकते की इथे 100% मदत होणार, पण सेंट्रलचं मी तसं काही सांगू शकत नाही, त्यामुळे वेस्टर्न लाईन ही प्रिफरेबल असणार. मला स्वतःला पण स्थळ आलेलं होतं सेंट्रल लाईनचं, पण मी विचार केला, आम्ही झालं वगैरे बोलणं वगैरे, पण नंतर मी विचार केला की ट्रॅव्हलिंग मला जमतच नव्हतं आणि इकडची गर्दी प्रचंड असल्यामुळे इकडच्या गर्दीची मला रोज सवय होती. रोजच्या ट्रॅव्हलिंगमुळे मला त्या गोष्टी माहिती होत्या आणि एवढं एज्युकेशन घेऊन मी तिकडे जॉब करणं मला ते डिफिकल्ट होतं खूपच, कारण की तिकडची लाईन खूपच मला त्या म्हणजे सवयच नाही तिकडच्या गोष्टीच्या. आणि मेन म्हणजे ट्रेनचा खूपच प्रॉब्लेम असतो तिकडे, ट्रेन कधी टायमावर नसते. मुलींनी त्याचा विचार करून नकार देणं चुकीचं आहे, कारण का बहुधा तुम्ही एखादा चांगला माणूस तुमचं आयुष्य बनवणारा तुम्ही मिस करू शकाल त्याच्यामुळे. त्यामुळे रेल्वेची गर्दी आणि लग्न हे दोन्ही वेगळे आहेत आणि शेवटी लग्न म्हटले की ॲडजस्टमेंट असतेच, तर वाय नॉट टू स्टार्ट विथ द गर्दी ऑफ ट्रेन. मॅरेज ब्युरोमध्ये वेस्टर्नच्या मुली आवर्जून सेंट्रलचा नवरा नको अशीच अट घालतायत. दिवसेंदिवस अशा मुलींची संख्या वाढतीये. त्याचा प्रवास तर फार हेक्टिक असतो कारण गर्दी पहिली गोष्ट, आणि ट्रेनला सेंट्रलला मुली जायला तयार होत नाहीत. म्हणजे वेस्टर्नच्या वेस्टर्नला थोडं राहणीमानात पण फरक आहे. लोकांची जी राहणीमान किंवा मुलींचा जो आउटलुक राहण्याचा, बघण्याचा किंवा शॉपिंग हे जे काय आहे, तर त्यांना थोडं ते मध्यमवर्गीय वाटतं. सेंट्रल त्यांचे थोडेसे विचार बेसिकली लिव्हिंग स्टँडर्ड थोडस वेगळं आहे धाटणीने. प्रत्येकाची विचारसरणी त्याच्यामुळे बदललेली आहे. रेल्वेचा त्रास गर्दीचा त्यांना नको असतो, मग ते इथून दादरपर्यंत जा, दादरवरून चेंज करा. आता समजा डोंबोलीत राहणारा मुलगा आहे आणि बोरिवलीतली मुलगी आहे, तर ती नाही तयार होत, म्हणजे तिला नको असतं मला फार फार तर दादरपर्यंत चालेल किंवा अंधेरी चालेल. सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेच्या भांडणात आतापर्यंत अनेकांचे संसारही मोडलेत, अनेकांचे घटस्फोटही झालेत. लग्नाच्या गाठी स्वर्गात झुळतात हे जरी खरं असलं तरी वेस्टर्नच्या गाठी वेस्टर्नला जुळाव्यात अशी वेस्टर्नच्या मुलींची मनोमन इच्छा असते. 8:36 CST फास्ट पकडण्यापेक्षा 8:32 चर्चगेट फास्ट पकडण्यातच जास्त सुख असतं. एडिटर चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.